नमस्कार, अभिलाषा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिकू मिल्कशेक करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1200 साईजचे चिकू घेतलेत. आता आपण त्याची पहिल्यांदा सालं काढून घेऊ. हे बघा, आपल्याला अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे. आता मी सर्व सालं काढते, नंतर तुम्हाला मी दाखवते. बघा, आता आपण सालं काढून घेतलेत. आता आपल्या याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आणि हा व्हाईट भाग असतो ना, तो पण काढून घ्यायचा. तो व्हाईट भाग ठेवायचा, ते काढून ठेव घ्यायचा. मी अशा प्रकारे सर्व बिया काढून घेते. झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आता आपण कट करून घेतलंय. आता आपण मिक्सरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे सर्व टाकून घेऊ. हे बघा, आता आपण टाकून घेतलंय. त्याच्यानंतर मी इथे 10 काजू घेतलेत. जी हॉटेलला अशी आपल्याला भेटते ना, तशी याला चव लागेल. आणि तुमचे चिकू किती गोड आहे ना, तिथपर्यंत तुम्ही साखर घेऊ शकता. माझे चिकू जास्तच गोड आहेत म्हणून मी 2 चम्मच एवढी साखर घेते. मोठा चम्मच आहे त्याच्यामुळं. आणि मी इथे वेलचीचे दाणे असे काढून घेतले, 3 वेलचीचे दाणे काढून घेतले. आणि मी हे 2 ग्लास दूध घेतलं आहे. थंड आहे, मी उकळलेलं नाही, बर्फामधलंच घेतलं आहे दूध. ते आपण याच्यामधून अर्धा ओतून घेऊ आणि थोडं मिक्सर करून घेऊ. त्याच्यानंतर आपण पुन्हा ते बाकीचं दूध आहे ना, ते टाकून घेऊ. हे बघा, आता आपण मिक्सर करून घेतलं आहे. आता आपल्याला बाकीचं दूध आहे ना सर्व टाकून घ्यायचं आहे. मग पुन्हा मिक्सर करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण मिक्सर करून घेतलं आहे. आता इथे मी 2 ग्लास घेतलेत, त्याच्यामध्ये आता आपण ओतू. हे बघा, आता आपण ओतून घेतलंय. मी थोडे थोडे छोटे छोटे असे चिकूचे पीस करून घेतलेत, ते पण टाकून घेऊ. हे बघा, आता आपला चिकू मिल्कशेक तयार आहे.